डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्टूडेंट्स के लिए उनसे बड़ी इंस्पिरेशन इस पूरी दुनिया में कोई नहीं। भारत भूमि सांगून जाते कलाम सरांची गाथा, सर्व संकटांनी टेकविला त्यांच्या पुढे माथा। जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे तपावे लागेल। भारताचे मिसाईल मॅन, पूर्व राष्ट्रपती, भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, ज्यांनी देशाला सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात भरपूर यश मिळवून दिले, जे विद्यार्थ्यांचे आणि युवकांचे प्रेरणास्थान आहेत, ज्यांनी आपल्याला स्वप्न झोपेत नाही तर झोप न लागू देणारे स्वप्न पाहायला शिकवले, अशा महान सायंटिस्टबद्दल 40 फॅक्ट्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार हा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। फॅक्ट नंबर 1, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस म्हणजे 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून पाळला जातो। हा उपक्रम 2015 UN सुरू केला होता। फॅक्ट नंबर 2, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या वडिलांचा मुख्य व्यवसाय होडी, नाव चालवणे होता। मुलांच्या कॉलेज प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते, त्यामुळे बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले होते। फॅक्ट नंबर 3, डॉक्टर कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे आहे। अनेकांना त्यांचे हे पूर्ण नाव माहिती नाही, ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या नावानेच प्रसिद्ध आहेत। फॅक्ट नंबर 4, डॉक्टर कलाम यांचे वडील जैनुलाब्दीन यांच्याकडे एक नाव होती, ती नाव समुद्रातील वादळामुळे नष्ट झाली होती। डॉक्टर कलाम हे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावण्यासाठी वर्तमानपत्र वाटायचे आणि पैसे मिळवायचे। फॅक्ट नंबर 5, डॉक्टर कलाम त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात की त्यांनी फक्त वर्तमानपत्र वाटण्याचे काम नाही केले, तर ते चिंचोके गोळा करून एका दुकानात देऊन एक आणा कमवत होते। फॅक्ट नंबर 6, चौथीमध्ये असताना डॉक्टर कलाम यांचे गणिताचे शिक्षक रामकृष्ण अय्यर हे दुसऱ्या वर्गात शिकवत होते, तेव्हा डॉक्टर कलाम चुकून त्यांच्या वर्गात शिरले। त्या शिक्षकांनी डॉक्टर कलाम यांना छडीने शिक्षा केली। त्यानंतर काही महिन्यांनी डॉक्टर कलाम यांनी गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले आणि त्याच गणिताच्या शिक्षकांनी डॉक्टर कलाम यांचे कौतुक केले। फॅक्ट नंबर 7, डॉक्टर कलाम 5वीमध्ये असतानाचा एक प्रसंग। ते आणि त्यांचा ब्राह्मण मित्र रामनाथ शास्त्री पहिल्या बेंचवर सोबत बसायचे। नवीन शिक्षकाला ब्राह्मणाच्या मुलाने मुस्लिम मुलाच्या शेजारी बसणे आवडले नाही आणि त्या शिक्षकांनी डॉक्टर कलाम यांना उठून शेवटच्या बेंचवर बसायला लावले होते। फॅक्ट नंबर 8, डॉक्टर कलाम यांची इच्छा पायलट बनण्याची होती आणि त्यांच्या वडिलांची इच्छा ते कलेक्टर बनावे अशी होती, पण ते रॉकेट इंजिनियर बनले। कलेक्टर नाही बनू शकले, पण देशाचे राष्ट्रपती बनले, महान वैज्ञानिक आणि शिक्षकही बनले। फॅक्ट नंबर 9, कॉलेजमध्ये असताना डॉक्टर कलाम यांनी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला होता, त्यामागे पैशांचा अभाव हेही एक कारण होते। फॅक्ट नंबर 10, डॉक्टर कलाम यांना लिखाणासह कविता लिहिण्याची देखील आवड होती। त्यांनी तमिळ भाषेत अनेक कविता लिहिलेल्या आहेत। फॅक्ट नंबर 11, डॉक्टर कलाम यांना वीणा वाजवण्याची देखील आवड होती। त्यांचे वीणा वाजवताना एक स्मारक आहे, ज्याचे उद्घाटन त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीवर करण्यात आले होते। फॅक्ट नंबर 12, डॉक्टर कलाम हे सकाळी 4 वाजता उठायचे, आंघोळ करायचे आणि गणित शिकायला जायचे, कारण त्यांच्या शिक्षकांची अट होती की ते फक्त त्याच विद्यार्थ्यांना गणित शिकवतील जे 4 वाजता उठून आंघोळ करून क्लासला येतील। फॅक्ट नंबर 13, डॉक्टर कलाम यांचे आत्मचरित्र द विंग्स ऑफ फायर, अग्निपंख, हे आधी इंग्लिश भाषेत प्रकाशित झाले होते, नंतर ते फ्रेंच आणि चायनीजसह 13 भाषेत प्रकाशित झाले। फॅक्ट नंबर 14, इग्नायटेड माइंड्स हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे पुस्तक 12वीमधील एक मुलगी स्नेहल ठक्कर यांना समर्पित आहे। तसेच 25 जुलै 2002 डॉक्टर कलाम यांनी राष्ट्रपती भवनावर शपथविधीसाठी त्यांना वैयक्तिकरित्या आमंत्रितही केले होते। फॅक्ट नंबर 15, डॉक्टर कलाम यांना लहानपणापासूनच पायलट बनायचे होते, परंतु त्यांनी भारतीय हवाई दलासाठी लढाऊ पायलट बनण्याची संधी गमावली। इंडियन एअरफोर्सच्या सिलेक्शन लिस्टमध्ये ते 9व्या स्थानावर होते आणि सिलेक्शन 8 उमेदवारांचेच झाले होते। फॅक्ट नंबर 16, डॉक्टर कलाम यांना 40 विद्यापीठांमधून डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आलेले आहे। फॅक्ट नंबर 17,
न्यूयॉर्क मधील JFK विमानतळावर डॉक्टर कलाम यांची 2 वेळा झडती घेण्यात आली होती. या घटनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून निषेध करण्यात आला होता. फॅक्ट नंबर 18. डॉक्टर कलाम यांचा 26 मेचा स्वित्झर्लंडचा दौरा हा देशातील विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. ही घोषणा त्यांच्या निधनानंतर स्विस सरकारने त्यांच्या सन्मानार्थ केली होती. फॅक्ट नंबर 19. डॉक्टर कलाम हे सर्व तरुणांचे प्रेरणास्थान होते आणि आताही आहेत. त्यांना 2 वेळा 2003 आणि 2006 मध्ये MTV यूथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. फॅक्ट नंबर 20. एकदा डॉक्टर कलाम यांनी याहूवर प्रश्न विचारला होता, व्हॉट शुड वी डू टू फ्री अवर प्लॅनेट फ्रॉम टेररिझम, आपण जगाला आतंकवादापासून मुक्त करण्यासाठी काय करायला हवे, तर याच्या उत्तरामध्ये त्यांना 30,000 रिस्पॉन्सेस आले होते. फॅक्ट नंबर 21. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना देण्यात आलेले काही पुरस्कार बघूया. 1981 पद्मभूषण, 1990 पद्मविभूषण, 1998 भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार, 1997 इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, 1998 वीर सावरकर पुरस्कार, 2000 रामानुजन पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. फॅक्ट नंबर 22. डॉक्टर कलाम हे असे पहिले राष्ट्रपती होते जे अविवाहित होते. फॅक्ट नंबर 23. डॉक्टर कलाम हे आधी मांसाहार करायचे, परंतु नंतर ते पूर्णपणे शाकाहारी बनले. फॅक्ट नंबर 24. एका पत्रकाराने डॉक्टर कलाम यांना विचारले होते की लोकांनी त्यांना कसे आठवणीत ठेवायला हवे, वैज्ञानिक, राष्ट्रपती की शिक्षक, आणि त्यांनी उत्तर दिले की मला आधी एक शिक्षक म्हणून आणि नंतर कोणत्याही माणसाप्रमाणे लक्षात ठेवायला हवे. फॅक्ट नंबर 25. आय एम कलाम या बॉलिवूड चित्रपटाची निर्मिती डॉक्टर कलाम यांच्या जीवनावरून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. फॅक्ट नंबर 26. राष्ट्रपती बनण्याअगोदर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेले डॉक्टर कलाम हे 3 राष्ट्रपतींपैकी एक आहेत. भारतरत्न मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती पदावर नियुक्त झाले. फॅक्ट नंबर 27. डॉक्टर कलाम यांनी भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील काम केले आहे. फॅक्ट नंबर 28. सरकार आपल्या राष्ट्रपतीची काळजी घेते याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आपली राष्ट्रपती पदासाठी मिळणारी सॅलरी त्यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टला दान केली. फॅक्ट नंबर 29. 1969 डॉक्टर कलाम इस्रोमध्ये गेले आणि त्यांना सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा प्रोजेक्ट डायरेक्टर बनवण्यात आले. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला आणि भारताने पृथ्वीच्या कक्षेत रोहिणी हा उपग्रह स्थापित केला. फॅक्ट नंबर 30. डॉक्टर कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जाते, कारण त्यांनी भारतासाठी अग्नी आणि पृथ्वीसारख्या पॉवरफुल मिसाईल्स बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. फॅक्ट नंबर 31. पोखरण 2 न्यूक्लिअर टेस्टच्या यशामध्ये डॉक्टर कलाम यांचा मोठा वाटा आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर डॉक्टर कलाम 38 जणांना फॉलो करत होते, ज्यामध्ये फक्त एकच क्रिकेटर होता, VVS लक्ष्मण. फॅक्ट नंबर 33. डॉक्टर कलाम यांचा पहिला मोठा प्रोजेक्ट SLV-3 अपयशी झाला होता. त्यावेळी ते खूप दुःखी झाले होते, परंतु आपल्या चुकांपासून शिकून त्यांनी समोर खूप यश मिळवले. फॅक्ट नंबर 34. महान वैज्ञानिक डॉक्टर विक्रम साराभाई यांना डॉक्टर कलाम आपले मेंटर मानायचे. फॅक्ट नंबर 35. डॉक्टर कलाम हे कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्यासाठी मागवण्यात आलेल्या विशेष खुर्चीवर बसण्यास नकार द्यायचे. ते सर्वांसोबत सारख्या खुर्चीवर बसायचे, कारण ते अगदी नम्र होते. फॅक्ट नंबर 36. डॉक्टर कलाम यांना लिहिण्याची खूप आवड होती. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर 15 पुस्तके लिहिलेली आहेत. ते म्हणायचे की लिखाण माझे प्रेम आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रेम करता तर तुम्ही त्यासाठी खूप वेळ काढता. मी रोज 2 तास लिहितो. साधारणतः मी मध्यरात्री लिहायला सुरुवात करतो. कधी कधी मी 11 वाजेपासून लिहिण्यास सुरुवात करतो. फॅक्ट नंबर 37. डॉक्टर कलाम यांच्या राष्ट्रपती म्हणून केलेल्या कार्यामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणजेच लोकांचे राष्ट्रपती म्हटले जायचे. फॅक्ट नंबर 38. डॉक्टर APJ अब्दुल कलाम मेमोरियल हे स्मारक बनवण्यासाठी 15 करोड रुपये लागले होते. येथे त्यांची 900 पेंटिंग्स आणि 200 दुर्लभ फोटोज आहेत. फॅक्ट नंबर 39.
त्यांच्या शेवटच्या दिवशी डॉक्टर कलाम शिलाँग येथे व्याख्यान देत होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते विद्यार्थ्यांसमोर भाषण देत होते. त्यांना नेहमी शिकवण्याची आवड होती आणि शेवटच्या क्षणीसुद्धा ते त्यांच्या आवडीचेच काम करत होते. फॅक्ट नंबर 40. शेवटचा फॅक्ट आणि सजेशन हे आहे की यूट्यूबवर डॉक्टर APJ अब्दुल कलाम बायोग्राफी आहे बाय गुलजार साहब. ही बायोग्राफी तुम्ही नक्की ऐकायला पाहिजे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डॉक्टर कलाम यांच्या बायोग्राफीमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. अशा या अग्निपंखाला आमचा सलाम. सदैव आमच्या मनात असतील आमचे लाडके सर अब्दुल कलाम. तर मित्रांनो, ही माहिती आणि फॅक्ट्स तुम्हाला नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओवर रिसर्च करण्यासाठी आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. डॉक्टर कलाम यांचा तुम्हाला आवडणारा विचार कॉमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करा. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे इन्स्पायर्ड. Thank you.